आता पाहूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये आजपासून धार्मिक विधी. श्रीरामाच्या मूर्तीची 18 जानेवारीला गाभाऱ्यामध्ये स्थापना, 20 आणि 21 जानेवारीला सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद राहणार. विमानतळाजवळ टोलेजंगी इमारती नाही म्हणजे नाहीच. म्हाडाचा 40 मजली इमारतीचा प्रस्ताव उच्च न्यायालयानं फेटाळला. नागरी वाहतूक सुरक्षेचे नियम शिथिल करू शकत नाही, न्यायालयाचं स्पष्टीकरण. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये राज्याच्या 5 स्थळांचा समावेश. एलोरा, एलिफंटा, अजंटा लेण्यांसह पश्चिम घाट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश. रत्नागिरीमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. महिनाभरामध्ये तब्बल 1,95,64,000 रुपयांचा दंड वसूल. सोलापूरच्या उजनी धरणातून शेतीसाठी सोडलेलं पाणी 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार. शेतीचं आवर्तन संपल्यावर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवलं जाणार. रत्नागिरीमधून हापूस आंब्याची पहिली पेटी अहमदाबादच्या मार्केटला रवाना. आंबा बागायतदार दीपक शिंदे यांच्या बागेतील पेटी 25,000 अधिक दर मिळण्याची शक्यता. महाबळेश्वरचा पारा 10 अंशांवर घसरला. लिंगमळा परिसरामध्ये गवतावर दवबिंदू गोठले तर पारा आणखी घसरण्याची शक्यता. नागपूरमधल्या अनधिकृत बांधकामांविरोधात एनएमआरडीएची धडक मोहीम. 3,000 अनधिकृत बांधकामांना नोटीस. शहरातील 355 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. नागपुरात नायलॉन मांज्यामुळे 2 दुचाकीस्वार जखमी. बंदी असताना सुद्धा नायलॉन मांज्याचा वापर करणारे 20 जण ताब्यात. नागपूर पोलिसांची धडक कारवाई.